नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। या तासिकेपासून आपण प्रकरण 9 सुरू करत आहोत, समप्रमाण व व्यस्त प्रमाण। प्रकरण 9 जे आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण, ते आज आपण सुरू करत आहोत। चला चर्चा करूया, याच्यामध्ये नेमकं समप्रमाण कशाला म्हणायचं ते आपण या तासिकेला पाहणार आहोत। पाठ्यपुस्तकात तुमच्या याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते आपण पाहूयात। आपण मागील इयत्ते दोन संख्यांची तुलना करून ती गुणोत्तराच्या रूपात कशी लिहितात ते पाहिलेलं आहे। ओके, उदाहरणार्थ आता खालील चित्र पहा। येथे वर्तुळात दाखवलेल्या व्यासांमुळे वर्तुळाचे झालेले भाग दाखवले। व्यास म्हणजे काय? तर परिघावरचे दोन बिंदू जोडणारी सर्वात मोठी जीवा। तर हा व्यास आहे, इथे एक वर्तुळ आहे। एक व्यास जर काढला तर वर्तुळाचे दोन भाग झाले। त्याच वर्तुळात दोन व्यास काढले तर काय होत आहेत, त्याचे चार भाग तुम्हाला इथं झालेले दिसतील। परत तीन व्यास जर काढले तर वर्तुळात तयार होणारे जे भाग आहेत त्याची संख्या आपल्याला वाढलेली दिसेल। इथे पुन्हा चार व्यास जेव्हा काढतो आपण तेव्हा पुन्हा संख्या जी वर्तुळाचे भाग आहेत त्याची संख्या वाढलेली दिसते। आता इथे तुम्हाला विचारले की आकृती एमध्ये एका व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग झाले, आकृती बीमध्ये दोन व्यासामुळे वर्तुळाचे किती भाग झालेले आहेत, एक दोन तीन चार भाग झालेले आहेत, आणि आकृती डीमध्ये चार व्यासांमुळे वर्तुळाचे 8 भाग झाले हे तुम्हाला इथं मोजलं तर कळणार आहे। म्हणजे व्यासांची संख्या आणि भागांची त्याच्यामुळे तयार झालेल्या वर्तुळाच्या भागांची संख्या यांचं जर आपण गुणोत्तर मांडलं तर ते साधारण 1/2 असं येणार आहे। म्हणजे एक व्यास असेल तर दोन भाग होणार, दोन व्यास असतील तर चार भाग, तीन व्यास असतील तर 6 भाग, चार व्यास असतील तर 8 भाग। येथे व्यासांची संख्या व त्यामुळे झालेल्या भागांची संख्या यांचे गुणोत्तर स्थिर आहे। म्हणजे ह्याला अधिक संक्षिप्त रूप दिलं तर ते रूप येणार आहे 1/2। म्हणजे हे गुणोत्तर जे आहे ते स्थिर आहे, ते बदलणार नाही। जेवढ्या प्रमाणात व्यासांची तेवढ्या प्रमाणात वर्तुळाच्या भागांची संख्या देखील वाढणार आहे। आता इथे खाली दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे, नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या वह्यांची संख्या खालील सारणीत दाखवली। तर सारणी आहे, मुले 15 आहेत, वह्या 90 आहेत, मुले 12, वह्या 72, मुले 10, वह्या 60, आणि मुले 5 असतील तर वह्या 30। मुलांची संख्या आणि वह्यांची संख्या यांचं जर गुणोत्तर मांडलं तर ते 12/90, 15/90, 12/72, 10/60, 5/30 अति संक्षिप्त रूप दिलं तर 1/6 म्हणजे एका मुलाला 6 वह्या, बरोबर 1/6 हे प्रमाण, आणि गुणोत्तर आलं 1/6, बरोबर। म्हणजे मुलांची संख्या वाढली तर वह्यांची संख्या वाढती, मुलांची संख्या कमी झाली तर वह्यांची संख्या देखील कमी होती। म्हणजेच हे गुणोत्तर 1/6 असे स्थिर किंवा कायम आहे। तर वरील दोन्ही उदाहरणात असे दिसते की व्यासांची संख्या वाढली तर वर्तुळातील भागांची संख्या वाढते, आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर वह्यांची संख्या देखील कमी होते। व्यासांची संख्या व वर्तुळ भागांची संख्या या समप्रमाणात आहेत, तसेच विद्यार्थी संख्या व वह्यांची संख्या देखील समप्रमाणात आहे। तर समप्रमाणात म्हणजे एक राशी वाढल्यानंतर तिच्याशी संबंधित दुसरी राशी देखील ठराविक प्रमाणात वाढते, किंवा एक राशी कमी झाली तर तिच्याशी संबंधित दुसरी राशी देखील त्याच प्रमाणात कमी होते ठराविक प्रमाणात। तेव्हा त्या राशी दोन राशी समप्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो। सराव संच 37 प्रश्न पहिला जो आहे, शाब्दिक उदाहरण आहे ते आपल्याला सोडवायचे आहेत। 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना? तर 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत आपल्याला काढायची आहे, जी काढायची आपल्याला ते आपण एक्स मानणार आहोत। ओके, 12 किलोग्रॅम कांदे, किलोग्रॅम कांद्यांची
किंमत एक्स रुपये मानू, एक्स रुपये मानू, जे काढायचं आहे ते आपण एक्स रुपये किंवा एक्स मानलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कांद्याचं वजन वाढलं तर त्याची किंमतही वाढणार आहे, म्हणजे रुपये देखील वाढणार आहेत. म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी देखील वाढणार आहे. म्हणजे काय? तर हे जे उदाहरण आहे ते समप्रमाणाचं आहे. एक राशी समप्रमाणात काय होतं, एक राशी वाढली की दुसरी राशी पण एका ठराविक प्रमाणात वाढते, अशा उदाहरणाला म्हणायचं समप्रमाणाचं. कांद्यांचे इथं कांद्यांचे वजन आणि त्याची किंमत असं गुणोत्तर आपल्याला मांडायला लागेल व त्यांची किंमत कोणत्या प्रमाणात आहे, समप्रमाणात. समप्रमाणात आहे, ओके. म्हणून त्यांचं काय, आता आपण गुणोत्तर मांडू. म्हणून त्यांचे गुणोत्तर कशाचं, कांद्याचं वजन आणि त्याची किंमतचं गुणोत्तर मांडून आपण समीकरण मिळवू. समीकरण मिळवू. आधी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे समप्रमाण आहे का व्यस्त प्रमाण आहे. आता आपण समप्रमाण शिकतोय. मग आता त्याचं गुणोत्तर मांडूयात. 7 किलोग्रॅम कांदे आहेत 140 रुपयांना, तर आपल्याला काढायचे 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना, आपण एक मानलेलं आहे. म्हणून आता काय करणार आहोत, आपण समीकरण मिळवणार आहोत. 12 गुणिले 140, साधारण असा तिरकस गुणाकार करून आपण ते समीकरण मिळवूयात. आता आपण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, बरोबर. आपण जी समीकरणं आता मागे सोडवलेली आहे, चल समीकरणं, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की आता एखादं पद एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेताना किंवा एखादी संख्या नेताना तिचं काय बदलतं, चिन्ह बदलतं, विरुद्ध क्रिया होते. मग आपण एक्स तिथेच ठेवू आणि 12 गुणिले 140 7 ने इथं गुणलेलं आहे, पलीकडे दुसऱ्या बाजूला नेल्यावर ते 7 ने इथं भागावं लागेल, ओके. आणि मग याचं आपण आकडेमोड करून 7 × 1 = 7, 7 × 2 = 14 इथं भागाकार 20, 12 × 20 किती येणार, एक्स बरोबर 12 × 20 म्हणजेच एक्स बरोबर किती आले, 240, ओके. आणि मग शेवटी तुम्ही काय लिहिणार आहात, उत्तर लिहिणार आहात. काय उत्तर लिहिणार, 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत एक्स रुपये मानू मानले ना तिथे, मग तसंच उत्तर लिहायचं. उत्तर 12 किलोग्रॅम कांदे दोनशे चाळीस किंवा आधी रुपयाचं साईन करू इथे 240 रुपयांना. बारा किलोग्रॅम कांद्यांची किंमत 240 रुपये असं उत्तर शेवटी लिहायचं, त्याला चौकट करायची छान. प्रश्न दुसरा आहे, 600 रुपयांना 15 पेंढ्या कडबा मिळतो तर 1280 रुपयांना किती पेंढ्या कडबा मिळेल. आपल्याला काढायचं काय, 1280 रुपयांना किती पेंढ्या कडबा मिळेल ते काढायचं आहे. जे काढायचं ते आपण एक्स मानत आहोत. इथे मानू 1280 रुपयांना कितीच्या ऐवजी एक्स लिहू, एक्स पेंढ्या कडबा मिळेल असे मानू, असे मानू, ओके. आता काय होतं इथं की रुपये वाढले, किंमत वाढली की पेंढ्या पण वाढणार आहेत, आणि पेंढ्या कमी झाल्या तर त्याची किंमत किंवा रुपये पण कमी होणार आहे. म्हणजे एक राशी बदलली तर दुसरी राशीसुद्धा बदलणार आहे, एक राशी वाढली तर दुसरी राशीसुद्धा वाढणार आहे. तर असं जेव्हा असतं तेव्हा त्याला म्हणायचं समप्रमाण.
म्हणजे पेंढ्यांची किंमत व संख्या व यांची संख्या कोणत्या प्रमाणात आहे? सम प्रमाणात आहे आहे असं लिहायचं तिथे. सम प्रमाणात आहे म्हणून त्यांचे काय करणार आहोत? गुणोत्तर मांडणार आहोत. म्हणून त्यांचे म्हणजे पेंढ्यांची किंमत आणि त्यांची संख्या यांचं गुणोत्तर मांडायचं. म्हणून त्यांचे गुणोत्तर मांडू व समीकरण मिळवू. मांडू व समीकरण मिळवू. समीकरण मिळवू. ओके, त्यांचे गुणोत्तर मांडू व समीकरण मिळवू. आता आपण काय करणार आहोत? पेंढ्यांची किंमत आणि त्यांची संख्या यांचं गुणोत्तर मांडणार आहोत. 600 रुपयांना, रुपयांमध्ये 15 पेंढ्या आहेत बरोबर, म्हणजेच पुढं त्याचं गुणोत्तर कशाबरोबर येणार? आपल्याला 1280 रुपयात एक्स पेंढ्या ते काढायचं आहे आपल्याला एक्सची किंमत. म्हणून समीकरण कसं होणार आहे? 600x बरोबर 1280 गुणिले 15. आपण आता हे 600 इथं गुणलं आहे पलीकडे. आपण इथं फक्त आपल्याला एक्सच हवा आहे डाव्या बाजूला. 600 आपण उजव्या बाजूला घेऊन जाऊ. त्याने गुणलं आहे म्हणून इकडे आल्यानंतर 600 छेदामध्ये येणार आहे, म्हणजे भागायचे. 0 गेला 0 गेला, 15 1 15 15 चोक 60, 4 3 12 आणि 4 2 8 एक्सची किंमत आली 32. म्हणजे आपण एक्स कशाला मानले आहे? 1280 रुपयांना एक्स पेंढ्या कडबा मिळेल असे म्हणू. आता उत्तर लिहिताना आपण तसंच लिहिणार आहोत. उत्तर म्हणूनचं चिन्ह राहिलेलं आहे इथे, ते आपण देऊन घेऊ. उत्तर 1280 रुपयांना बत्तीस पेंढ्या कडबा कडबा मिळेल. हे उत्तर फायनल तुम्ही लिहिणार आहात. ओके, बत्तीस पेंढ्या कडबा मिळेल. 1280 रुपयांना 32 पेंढ्या कडबा मिळेल. सराव संच 37 मधला प्रश्न जो तिसरा आहे की रोज 13 किलो 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो, त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल? म्हणजे 9 गायींना लागणारा खुराक इथं दिलेला आहे. जर गायींची संख्या वाढली तर त्यांना, म्हणजे 9 ची संख्या 12 वर गेली तर अर्थात खुराकसुद्धा वाढणार आहे. तर आपण म्हणजे हे जे गणित आहे ते समप्रमाणाचं आहे, म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी पण वाढती. तर बघा, 12 गायींना एक्स किलोग्रॅम खुराक लागेल असे आपण मानू, कारण ते काढायचं, जे काढायचं ते एक्स मानायचं. गायींची संख्या व त्यांना लागणारा पूरक खुराक सम प्रमाणात आहेत आणि म्हणून गुणोत्तर मांडून समीकरण आपण मिळवणार आहोत पहिल्या 2 गणितांसारखंच. फक्त इथं थोडासा बदल जो आहे, 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजेच ते आपल्याला 13.5 किलोग्रॅम असं लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला गणित करणं सोपं जाईल. ओके, आता त्याच्या खाली तुम्हाला जो इथं मी थोडंसं सोडवून दाखवलं आहे, बाकीचं मात्र तुम्ही सोडवायचं आहे. म्हणून आपण इथं गुणोत्तर मांडलेले 9 छेद 13 पॉईंट, म्हणजे 9 गायींना 13.5 किलोग्रॅम खुराक तर 12 गायींना किती? तो एक्स असं हे गुणोत्तर मांडून इकडे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. 9x = 12 * 13.5 एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे? एक्स बरोबर इथे म्हणूनच साईन x = 12 * 13.5 9 आपण इथं पलीकडे नेलेलं आहे उजव्या बाजूला, तर 9 भागायचं कारण इकडे त्याने गुणलेलं आहे विरुद्ध क्रिया. आणि नंतर तुम्ही हे सगळं सोडवायचं आहे आणि फायनल उत्तर काढायचं आहे. ओके, आणि ते ग्रुपवर सेंड करायचे, उरलेली गणितंसुद्धा तुम्ही सोडवणार आहात आणि ती ग्रुपवर पाठवणार आहात.